सो यहाँ पे इंपॉर्टेंट मैसेज है, मेक श्योर चैनल को सब्सक्राइब करके रखो, बिकॉज यहाँ पे आपको 12 के बाद जो कोर्सेज है नियर अबाउट 30 कोर्सेज की डिटेल इन्फॉर्मेशन मिलने वाली है। कॉलेज पे जाके हम उस कोर्सेज की डिटेल इन्फॉर्मेशन उनसे लेंगे, क्या फी लगती है, आफ्टर दैट आपको कितना जॉब मिल सकता है, कितनी सैलरी हो सकती है, सब इन्फॉर्मेशन आपको मिलेगी। इसलिए चैनल को सब्सक्राइब करके रखना। शंतनु, आज शंतनु आपल्यासोबत आहे। आता पेपर झालेला आहे, सर्वप्रथम पेपर कसा झाला, कसा गेला? सोपा होता, अवघड होता? हार्ड होता थोडा, पण छान गेला पेपर। हो का? हो। आणि तुला काय वाटते कोणता सब्जेक्ट फार सोपा होता? सब्जेक्ट केमिस्ट्री छान होता, बट फिजिक्स हार्ड होता थोडा। हा हा। फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचं पर्सेंटेज जास्त होतं की मीडियम होतं? मीडियम होतं। मीडियम होतं। हो। आणि त्याच्यानंतर 12th मध्ये किती होते तुला मार्क्स? 89। 89? हो। छान आहे, मस्त। आणि आता किती स्कोर होईल असं वाटते अंदाज? आता 150 समोरच होईल। हा, 150 झाला म्हणजे 90% येतो, 100% गवर्नमेंट कॉलेजचा नंबर लागून जाते। पीसीबीचा पेपर द्यायचा आहे की नाही? एकच द्यायचा आहे, आता द्यायचा आहे। हो, जनरल, त्यामुळे द्यायचा आहे। मग आता पीसीबी आणि पीसीएम, आता समजा फिजिक्स, मोस्टली फिजिक्समध्ये कसं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असते, क्वेश्चन्स येते, टाईम मॅनेजमेंट कसं काय, टाईम पुरला का व्यवस्थित? नाही, टाईम पुरला नाही, बट ॲडजस्ट करून टाकलं त्यावेळेस, आता टाईम एकच तास होता। हां, बाकी उरलेले प्रश्नावर आपण अंदाजी मारले, कारण निगेटिव्ह मार्किंग नव्हती म्हणून। हो हो। हां, ते एक प्रश्न। आणखीन केमिस्ट्रीमध्ये कुठून प्रश्न, म्हणजे बाकी जे बाकी आहे ना पेपर ज्यांचा, त्यांना काही टिप्स की हे सेक्शन करून जा, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल? तसं काय नाही सर, म्हणजे पेपर केमिस्ट्री सोपाच आहे, एवढं काय हार्ड नाही केमिस्ट्रीमध्ये। हां, ऑर्गॅनिक करून जायचं, एवढं काय हे नाही आहे, केमिस्ट्री सोपाच आहे, बट फिजिक्स थोडा हार्ड जाईल। फिजिक्स हार्ड? हां, मॅथ पण एवढा काय नाही, फिजिक्स थोडा हार्ड। बाकी थोडी नर्वस ऑनलाईन होता पेपर, याच्या आधी दिला नाही ऑनलाईन पेपर? नाही दिला होता, जेही दिला होता याच्या आधी दिला होता। बाकी काही नर्वस म्हणजे की काही टिप्स देऊ शकता, घाबरू नका वगैरे काही? तसं काय घाबरायचं काही काम नाही आहे, सर्व होऊन जाते। हो, घाबरायचं काहीच काम नाही, बट गेल्यानंतर ते सर्व सांगतात, सर लोक पण छान आहेत, सर होऊन जाते, काही भ्यायचं काम नाही। थँक्यू सो मच। धन्यवाद।